राज्यातला एखादा उद्योग जरी राज्याबाहेर गेला तरी राज्याचं फार मोठं नुकसान होतं त्यामुळे दोन चार उद्योग राज्याबाहेर गेले तरी काही फरक पडत नाही असं कोणत्याही नेत्यानं म्हणणं योग्य नाही असं राज्य विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे आज कोल्हापूर इथे ते वार्ताहरांशी बोलत होते वास्तविक मोठमोठे उद्योग राज्यात कसे येतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत काही लाख कोटींचे प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्यानं लक्षावधी रोजगार सुद्धा राज्याच्या बाहेर गेले आहेत ही स्थिती चिंताजनक असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं